माणसाचं आयुष्य म्हणजे खरं तर परीक्षेच असते. बघा ना, शाळेत परीक्षा द्यायची, कॉलेजमध्ये परीक्षा द्यायची, इंटरव्ह्यूला जाताना पण परीक्षा द्यायची. ड्रायव्हरच्या इंटरव्ह्यू साठी निघाला एक माणूस, बघूयात मग त्याचा इंटरव्ह्यू कसा होणार आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात आजच्या आपल्या बेस्ट आधार कार्ड जोडीचं, जे परफॉर्म करणार आहेत सतरंगी फॅमिली मधून भाऊ कदम आणि सुप्रिया पाठारे. अरे इथंच मला इंटरव्ह्यू द्यायचंय, पण इथं कोण आलेलंच नाही. झाल्या तिन्ही ते साजन येतील तेव्हा येतील. मी एकटा शटात म्हटलं मी. कोण आहे? अरे कोण कहता है पेट्रोल महंगा है, कौन कहता है पेट्रोल महंगा है, उससे तो महंगा मेरे महबूब का लहंगा है. बुरी नजर वाले तेरा मुंह काला, हम दो हमारे दो. अरे पत्तों का मुजरा कर, सलाम इश्क मेरी जरा कबूल कर लो, तुम हमसे प्यार करने की जरा सी भूल कर लो, मेरा दिल बेचैन. ड्रायव्हरच्या इंटरव्ह्यूला आलो नाही, ड्रायव्हरचा इंटरव्ह्यू नाही. अच्छा इंटरव्ह्यू. ओके, मिस तुमची मॅडम आहे जी इंटरव्ह्यू घेणार आहे. थँक्यू थँक्यू. हे बघा, तुम्ही ड्रायव्हरच्या संदर्भातले तुम्हाला मी काही प्रश्न विचारणार. विचारा ना. खूप कठीण प्रश्न असतात. विचारा ना भाई. प्लीज तयारी आपली, मग सगळी तयारी करून लायसन बिसन सगळे. ओसामा बिन लादेनच्या पाचव्या बायकोचं नाव सांगा. वा भाऊ, येत ना तुम्हाला सगळे आलं पाहिजे. मिस बिन, मिस बिन म्हणे. नाही नाही नाही. ओ साथी रे. नाही नाही हे परफेक्ट उत्तर आहे माझ्या. तेरे तुम्ही लॉक करा बाई. या नावाचा होता चित्रपट पण आला होता तेरे बिन लादेन. हेच उत्तर आहे, लॉक करा तुम्ही. लादेनच्या बायकोचं नाव आहे तेरे. असेल ना, बरोबर आहे ना. तेरे दिवस असतं तर आपल्याकडे तेरे बिन. तुमचं हे उत्तर. अरे वा, पेढे आणा बाई, चला पाच झालं. पेढे आणा. दुसरा प्रश्न. आईन्स्टाईनने कोणाचा शोध लावला? तुम्हाला सगळं यायला पाहिजे माणसाला. आईन्स्टाईनने कोणाचा शोध लावला? माझा. तुमचं कसं काय? आईनं ताईचा शोध लावला. आईन्स्टाईननं मग माझा शोध लावला? नाही नाही. मी लहान होतो ना, लपून बसायचो ना, तेव्हा आई ताई शोधायला यायच्या. अशा प्रकारे आईन्स्टाईननं माझा शोध लावला. आईन्स्टाईन हा शास्त्रज्ञ होता. पण आता महत्वाचा प्रश्न. आधी जे फालतू होती. ह्या प्रश्नावर तुमचं सिलेक्शन ठरेल. अच्छा अच्छा अच्छा, एवढं महत्वाचं आहे. विचार विचार. ओके, पुढचं. एक लिटर डिझेल मध्ये
गाड़ी 10 किलोमीटर धावते. 3 किलोमीटर आमची धावते. श्रीहरी कोट्यातून निघालेलं यान 10 लिटर पेट्रोल मध्ये चंद्राच्या पासून किती अंतरापर्यंत थांबे? पर सांगणे गाड़ी 1 लिटर डीजेल मध्ये 10 किलोमीटर धावते. ऐका, चंद्रावर जायला उशीर जायला बघतोय हँडब्रेक लावला ना भाई मी. तुम्हाला कळतंय महत्त्वाचा प्रश्न आहे, तुमचं सिलेक्शन अवलंबून आहे. तुम्हाला कळतंय प्रश्न? कळलं कळलं चंद्र. परत परत सांगा एकदा. हे बघा, चंद्रावर जायला श्रीहरी कोट्यातून निघालेलं यान 10 लिटर पेट्रोल मध्ये चंद्रापासून किती किलोमीटर अंतरावर थांबले? वा 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 भाई, हे चंद्र कुठं उभी आहे त्याच्यावर डिपेंड आहे. तिथून 10 किलोमीटर पाठ यावं लागलं माहिती. आणि श्रीहरी तिकडे पोहोचलाच नाही म्हणजे बॉम्ब झालीच, म्हणजे चंद्र जागेवरच नाही. मी काय म्हणतो, मला असं वाटतं या श्रीहरीने या चंद्रेचा नाद लागू. आता एवढंच सांगणे त्याला की चंद्र वाईट आहे, आपण आपलं बोल आपलं घर बोल. हे उत्तर यस पेढे पेढे आणू. पुढचा प्रश्न. पडगावली या पुस्तकाचे लेखक कोण? पडगावली लेखकाचे लेखक नाही कोणाचे लेखक कोण आहे त्याचे ना? पडगावली येत ना तुम्हाला? येत म्हणजे आलंच पाहिजे भाई, सगळं आलं पाहिजे माणसाला. पडगावली पुस्तकाचे लेखक मंगेश पडगावली. गदी पडगवळीकर. शंगा पडगवळीकर. अरुण पडगवळीकर. याच्यापैकी एक तरी असेल भाई. एक तरी असेल उत्तर. पेरे आना पाच. पुढचा प्रश्न. उभ्या नव्या अवयव म्हणजे काय? बोला ना बोला बोला ना बोला. उभ्या नवी अवयव म्हणजे काय? पाय बोट हात या हाताची बोट. आपण ज्याच्यावर उभे आहेत ते उभ्या नवी आणि वैतीस वही. काय उभ्यानवई? नाही जे उभे आपण असतो ना त्याच्यावर ते ना उभ्यानवई आणि वैतीस आहे ना. उभ्यानवई अवया हा व्याकरणातला प्रश्न आहे. हो काय तुम्हाला एकही उत्तर बरोबर आलं नाही, सगळे उत्तर चुकीचे. तुम्ही नापास आहात. काय नापास आहे? तुम्ही बरोबर विचारतच नाही मला. कशासाठी बोलायला मला इंटरव्ह्यू साठी? कुठली इंटरव्ह्यू? काय विचारताय तुम्ही? अहो ड्रायव्हरला विचारायचं असं विचारा ना, गाडी जर चढण्यावर मधीच थांबली तर ती कशी चालू करता येईल? त्याला असं क्लच आणि एक्सिलेटरने चालू करायची ती गाडी. आणि उतरण्यावर गाडी असल आणि तिचा ब्रेक फेल झाला तर काय कराल तुम्ही? माय गॉड माय गॉड नी काय होणार नाही, स्वतः ड्रायव्हरनी करावं लागतं ते. वा वा वा. पटकन असा घेर हळूहळू तर कमी करायचा, कळलं का? मग गाडी कंट्रोल होती आणि तरी झाली नाही तर हळूच तिकडे झाड बघायचं झालं त्याची चिपकून. थोडं गाडीचं नुकसान होतं पण प्रवाशांचा जीव वाचतो का नाही?
अहो खरा ड्रायव्हर तोय का जो सगळ्या प्रवाशांना सुखरूप आपापल्या घरी पोचू. काय कोणी केलं इथं तुम्हाला बसवलंय कोणी? नाही हे बघा हे प्रश्न मी काढलेले, आमच्या तज्ज्ञांनी खूप विचार करून हे प्रश्न काढलेले. तज्ज्ञांनी काढले ना? मग माझ्या टेम्पो बरोबर त्यांना एकदा पाठवा माझ्या बरोबर. तिकडे नेतो कशेडी घाटात भर पावसात आणि उतरणीवर करतो ब्रेक फेल, मग त्यांना कळल ड्रायव्हर लोकांसाठी कसले प्रश्न काढायचे ते. क्या बात है, वा 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 वा, तुमचा हा ऍक्ट सुसाट वेगातला झालेला आहे. स्वप्नील सर, काही काही ऍक्ट असतात ज्याच्या चुका काढल्या जातात, काही काही ऍक्ट असतात ज्याचं कौतुक केलं जातं, काही काही ऍक्ट असतात ज्याला स्टँडिंग ओव्हेशन दिली जातात, आणि काही काही ऍक्ट असे असतात ज्याच्याबद्दल काहीच बोलायचं नसतं, फक्त आनंद व्यक्त करायचा असतो. त्यामुळे माझ्या कमेंट्स नाहीत, फक्त तुमच्या दोघांबद्दल मनपूर्वक प्रेम, आदर आणि आनंद. आय लव्ह यू सो मच, आणि तुमच्या दोघांसाठी. अश्विनी मॅम, अप्रतिम, मला माझ्याकडे बोलण्यासाठी काही नाहीच आहे, त्याच्यामुळे आपण आंबे वडी खाऊया. जकार तुषारने एक बातमी वाचली होती, त्याच्यावरनं त्याने मला सकाळी 7 वाजता फोन केला होता. सुप्रिया ह्या पेपरातली बातमी वाच आणि ते कॅरेक्टर परफेक्ट तू आणि भाऊ आहेस, आणि त्या कन्सेप्टवरनं आम्ही हे स्क्रिप्ट केलं होतं. हाऊ स्वीट. क्या बात आहे, जोरदार डायलॉग पुन्हा एकदा भाऊ आणि सुप्रिया यांच्यासाठी झाले पाहिजेत. आणि आता गुण स्वप्नील सर, 44 गुण तुम्ही दिलेले आहेत सतरंगी फॅमिलीला. जोरदार डाळा पुन्हा एकदा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. प्लीज, थँक्यू.